तिसऱ्या प्रकरणात म्हणजे सोर्सेस ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधनाची साधने. यामध्ये आपण आत्तापर्यंत साधनांची ओळख करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक साधने म्हणजे काय, त्या प्राथमिक साधनांचा अर्थभूत जाणून घेतलेला आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधनासाठी साधनांची जी काही आवश्यकता आहे त्या संदर्भात आपण साधनांची मूलभूत ओळख जी काही आहे ती मूलभूत ओळख करून घेतलेली आहे. त्यानंतर प्राथमिक साधनांच्या संदर्भातील स्वरूप, प्रकार आणि प्राथमिक साधनांचे महत्त्व या संदर्भात आपण विचार केलेला आहे. आता मुळातच इतिहास या शब्दाचा परिभाषिक अर्थ म्हणजेच संपूर्ण भूतकाळ होय. आणि हा संपूर्ण भूतकाळ जाणून घेण्यासाठी स्रोत साधनांची जी मदत आहे ती मदत घ्यावी लागते. आणि म्हणून या अंगाने जर आपण विचार केला तर त्या दृष्टिकोनातून ही जी काही साधने आहेत, मग त्यामध्ये प्राथमिक साधने असतील, दुय्यम साधने असेल, या साधनांचे जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण स्वरूपाचे दिसून येते. आज आपण या संदर्भात म्हणजे साधनांमध्ये दुय्यम साधनांविषयी विश्लेषण जे काही आहे, दुय्यम साधनांसंदर्भात सविस्तर विवेचन जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता दुय्यम साधनांचा जो अर्थबोध आहे तो अर्थबोध जाणून घेण्यापूर्वी मुळात साधनांच्या एकूण दृष्टिकोनातून जर विचार केला तर गतकाळातील घटनांचे, वाटचालीचे, समाज जीवनाचे, संस्कृतीचे जे काही धागेदोरे असतात, जे काही पुरावे असतात, या पुराव्यांसंदर्भात जाणून घेणे हे महत्त्वाचे असते. आणि हे पुरावे या गतकाळाच्या पाऊलखुणा म्हणजेच इतिहासाची साधने म्हणून ओळखली जातात. आता इतिहासाच्या संशोधनामध्ये या स्रोत साधनांना महत्त्व जे काही आहे ते आधारभूत स्वरूपाचे दिसते. कारण त्या स्रोतांच्या आधारेच ऐतिहासिक लिखाण हे होत असते. म्हणून याआधी आपण विचार केल्याप्रमाणे ज्याप्रमाणे वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते, कच्च्या मालाच्या शिवाय, कच्च्या मालाच्या खेरीज वस्तूची निर्मिती ही अशक्य ठरते, त्याचप्रमाणे इतिहास लेखनासाठी जी काही ही साधने आहेत ती साधने म्हणजे कच्चा माल होय. म्हणजेच या अंगाने जर आपण विचार केला तर या दृष्टिकोनातून इतिहास लेखनासाठी आधार असणारा जो काही भाग म्हणजेच साधने. आता या संदर्भात या साधनांची जी काही ओळख आहे त्यामध्ये आपण याआधी प्राथमिक साधनांची ओळख करून घेतलेली आहे, त्यानंतर आपण दुय्यम साधनांची ओळख करून घेणार आहोत. आता दुय्यम साधनांसंदर्भात जर आपण विचार केला तर यामध्ये दुय्यम साधनांचा अर्थबोध जर जाणून घेतला तर त्या अर्थबोधाचा जो काही गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ म्हणजेच ती घटना घडून गेल्यानंतर निर्माण झालेल्या एकीव माहितीवर किंवा पूर्वस्मृतीच्या आधारावर पुराविलेखीय हस्तलिखिते किंवा प्रकाशित वाङ्मय यांचा समावेश ज्यामध्ये होतो त्यांना दुय्यम साधने असे म्हणतात. किंवा प्राथमिक साधनांच्या खेरीज, प्राथमिक साधनांच्या व्यतिरिक्त इतिहास लेखनासाठी ज्या अन्य साधनांचा अवलंब केला जातो ती साधने म्हणजेच दुय्यम साधने होय. आता या अंगाने जर आपण विचार केला तर दुय्यम साधने ही देखील इतिहास लेखनासाठी उपयुक्त आणि पूरक स्वरूपाची ठरत असतात. आणि म्हणून प्राथमिक साधनांबरोबरच इतिहास लेखनासाठी दुय्यम साधनांची देखील जी काही गरज आहे ती गरज ही निश्चितच आधारभूत स्वरूपाची असते. कारण प्राथमिक स्रोत साधनांशिवाय इतिहास लेखनासाठी अशा या अन्य साधनांचा म्हणजेच दुय्यम साधनांचा अवलंब करावा लागतो. आता या संदर्भात
या दुय्यम साधनांचे जे काही स्वरूप आहे ते आपण जाणून घेऊया. दुय्यम साधनांचे जे काही महत्व आहे ते महत्व विचारात घेण्यापूर्वी आपण दुय्यम या शब्दाचा जो शब्दशः अर्थ म्हणून जाणून घेत असताना ही बाब विचारात घेतली की दुय्यम या शब्दाच्या दर्जावरून या शब्दाच्या अर्थबोधावरून त्याचे महत्व हे विचारात घ्यायचे नाही, तर दुय्यम हा वर्गवारीनुसार केलेला भाग होय. म्हणून या ठिकाणी ही गोष्ट जाणून घेणे हे महत्वाचे ठरते. तर दुय्यम साधनांच्या महत्वासंदर्भात जर आपण विचार केला तर भूतकालीन घटनांचे संशोधन करण्यासाठी, भूतकालीन घटनांसंदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी, भूतकालीन घटनांचे विश्लेषण करताना साधनांइतकीच जी काही प्राथमिक साधने आहेत त्या प्राथमिक साधनांइतकीच दुय्यम साधने देखील उपयुक्त अर्थात उपयुक्त असतात. आणि म्हणून प्राथमिक साधने ही तज्ज्ञ इतिहासकाराने मान्यता प्राप्त म्हणून स्वीकारलेली जरी असतात तरी या ठिकाणी दुय्यम साधनांचा देखील आधार घ्यावा लागतो. कारण ही साधने म्हणजेच परिपूर्णतेचे रूप आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. प्राथमिक साधने त्या दृष्टिकोनातून जे काही अस्सल विश्वसनीय आणि अर्थपूर्ण असतात, तसेच दुय्यम साधने म्हणजे की ही साधने देखील परिपूर्णतेचे रूप आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. आणि म्हणून या दोन्ही संदर्भ साधनांमध्ये जे काही साठवलेले आहे, जे काही आहे त्या संदर्भातील तो इतिहास संशोधक वा इतिहासातील जाणकार योग्य असे निवडतो व नवा इतिहास वाचकांपुढे ठेवतो. इतिहास विषयाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दुय्यम साधने ही अतिशय महत्वपूर्ण ठरतात. दुय्यम साधनांचे महत्व या अंगाने जर आपण विचार केले तर निश्चितच अनन्य साधारण ठरते. म्हणजे मगाशी विचार केल्याप्रमाणे दुय्यम साधने ही मुळातच वर्गवारीनुसार जो अर्थबोध आहे तो जाणून घेणं महत्वाचं ठरतं. शब्दशः अर्थ हा त्याचा दर्जा ठरवण्यासाठी नाही तर तो एक वर्गवारीचा भाग आहे. म्हणून इतिहासाला परिपूर्णतेचे रूप आणण्यासाठी घटनेचे सविस्तर जे काही आहे ते सविस्तर विवरण जाणून घेण्यासाठी ही साधने निश्चितच महत्वपूर्ण ठरतात. आणि अशा दुय्यम साधनांचे जे काही महत्व आहे ते महत्व जर आपण विचारात घेतले तर पुढील बाबी या क्रमप्राप्त दिसतात. त्यामध्ये समकालीन प्रश्नांची माहिती. दुय्यम साधनांद्वारे गोळा केलेली संग्रहित केलेली माहिती ही उपयुक्त किंवा एखाद्या मुद्द्यावर विशेष भर देणारी तसेच समकालीन प्रश्नांची माहिती करून देण्याच्या दृष्टीने महत्वाची असते. उदाहरणार्थ एखाद्या आत्मचरित्रामधून मिळालेली नवी माहिती तत्कालीन परिस्थितीचे ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर समकालीन प्रश्नांची सविस्तर माहिती होण्यासाठी, समकालीन प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि समकालीन व्यवस्थेची सविस्तर माहिती ज्ञात करण्यासाठी ही साधने उपयुक्त ठरतात. त्यानंतर पडताळणीची शक्यता. दुय्यम साधने ही विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यास एखाद्या दुय्यम साधनातील माहिती दुसऱ्या दुय्यम साधनातील माहितीशी पडताळून पाहता येते. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण जर त्यांची उपलब्धता ही विपुल प्रमाणात असेल तर त्यामध्ये एखाद्या दुय्यम साधनातील माहिती दुसऱ्या दुय्यम साधनातील माहितीशी पडताळून पाहता येते. उदाहरणार्थ एकाच कालावधी मधील दोन बकरी जर असतील तर त्यामध्ये नमूद केलेल्या घटना जर बऱ्याच अंशी जुळणाऱ्या असतील तर दोन्ही बकरींचा तुलनात्मक अभ्यास करून विशिष्ट निष्कर्ष जो काही आहे तो निष्कर्ष काढता येतो. आणि म्हणून पडताळणीच्या अंगाने जर आपण विचार केला तर या ठिकाणी ही साधने उपयुक्त ठरतात. त्यानंतर विशिष्ट मुद्द्यांचे स्पष्टीकरण. दुय्यम साधनांमध्ये असलेली एखादी अतिशय उपयुक्त अशी माहिती
त्यामध्ये अवतरण चिन्हांकित जशीच्या तशी एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी वापरण्यात येते. उदाहरणार्थ, बकरीतील एखादे वाक्य किंवा शकावल्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा माहितीच्या विशिष्ट मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी उपयुक्त किंवा उपयोग हा होत असतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर विशिष्ट मुद्द्यांचे स्पष्टीकरणासाठी जी काही साधने आहेत ती उपयुक्त ठरत असतात. त्यानंतर सैद्धांतिक कल्पनांची पडताळणी, यामध्ये इतिहास संशोधकाने मांडलेला सिद्धांत किंवा एखादी सैद्धांतिक कल्पना पडताळून पाहण्यासाठी, तसेच एखाद्या गोष्टीचा जो काही अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ लावण्यासाठी जर आपण विचार केला तर असा अन्वयार्थ लावण्यासाठी दुय्यम साधनांचा उपयोग हा काही ठिकाणी करता येतो. मात्र अशा साधनांचा उपयोग करताना ती साधने पूर्णपणे सत्य आहेत, खरी आहेत हे मानणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरणार नाही. कारण या साधनांचे स्वरूप दुय्यम असते. म्हणून या संदर्भातील हा जो काही मर्मदृष्टिकोन आहे हा मर्मदृष्टिकोन जाणून घेत असताना विश्वसनीयता जी काय आहे ती पडताळून घेणं गरजेचं आहे. म्हणून बकरी कुळांचा इतिहास, वंशवेळी, महजर, करिणे, शकावल्या, खंडकाव्य, ऐतिहासिक म्हणी, तसेच इतर किरकोळ स्वरूपाची वाङ्मय ही दुय्यम साधने म्हणून समाविष्ट असलेली दिसून येतात. या संदर्भातील संपूर्ण माहिती आणि या संपूर्ण माहितीचे पूर्णपणे सत्य आहे असे जर आपण जाणून घेतले तर ते तशा पद्धतीने पूर्णतः सत्य आहे असे मानता येत नाही. आणि म्हणून त्यातील सत्य असत्यता जी काही विश्वसनीयता आहे ती विश्वसनीयता पडताळून घेणे हे निश्चितच महत्वपूर्ण ठरते. म्हणजेच निष्कर्षात्मक जर आपण बघितले तर या दुय्यम साधनांच्या माहिती संदर्भातील जी काही उपलब्धता आहे त्या माहितीची उपलब्धता ही विश्वसनीयतेच्या कसोटीवर तपासून पाहणे हे गरजेचे ठरते. आणि ऐतिहासिक संशोधनाच्या अंगाने हा निकष, हे तत्व, हा नियम हा निश्चितच क्रमप्राप्त ठरतो. एकूणच या व्हिडिओद्वारे आपण मुळातच दुय्यम साधनांचा अर्थबोध, दुय्यम साधनांचे जे काही महत्व आहे ते महत्व आपण जाणून घेतलेले आहे. या दुय्यम साधनांच्या महत्वाचा विचार करत असताना आपण या संदर्भात विचार केला की समकालीन प्रश्नांची माहिती जाणून घेण्यासाठी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पडताळणीची शक्यता आहे, पडताळणीची आवश्यकता आहे, अशा प्रसंगी ही दुय्यम साधने उपयुक्त ठरतात. विशिष्ट मुद्द्यांचे जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण या साधनांद्वारे होत असते. सैद्धांतिक कल्पनांची पडताळणी देखील अशा या दुय्यम साधनांद्वारे करता येते. त्याचबरोबर जर समजा आपण या एकूणच इतिहासाला परिपूर्ण रूप आणण्यासाठी देखील ही दुय्यम साधने उपयुक्त ठरतात. ज्या ठिकाणी प्राथमिक साधनांची उणीव असेल, कमतरता असेल, अशा प्रसंगी ही जी काही कमतरता उणीव दूर करून घटनेसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी, घटनेचा उलगडा करून घेण्यासाठी, घटनेचे जे काही ज्ञान आहे ते तपासून घेण्यासाठी आणि घटनेचे एकूणच सर्व अंगाने जी काही पडताळणी आहे ती पडताळणी करून घेण्यासाठी अशी ही दुय्यम साधने उपयुक्त ठरतात. म्हणून एकूणच या सर्व बाजूंतून आपण विचार जर केला तर दुय्यम साधने ही निश्चितच या ठिकाणी ऐतिहासिक संशोधनासाठी उपयुक्त ठरत असतात. ऐतिहासिक संशोधनाचा आधार स्रोत म्हणून आणि ऐतिहासिक संशोधनाला परिपूर्ण रूप देण्यासाठी देखील ही दुय्यम साधने उपयुक्त ठरत असतात. म्हणून त्यांचे जे काही महत्व आहे ते महत्व हे अनन्य साधारण स्वरूपाचे ठरते. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.